दोन दिवसापासून मी नुसतं पाणी आणि सलाइन तोडल्या. तर या गावातल्या सगळ्या माता मावळ्यांना लेकरा बाळासह ठेवून बसल्या सुरभन म्हणजे आम्हाला उत्सव असतो. मी जी गोष्ट सांगतोय ही टाळ्यावाजासाठी सांगत नाही. तुम्ही आता तुमच्या बुद्धीवर जोर देण्यासाठी मी हे शब्द तुम्हाला वापरतो. आता आपल्याला अभ्यास करायचा आणि विचारता आहे कारण त्यांचा हट्ट एवढा होता की आम्हाला तुम्ही मिळू पाहिजे तर आरक्षण मिळू पाहिजे आणि जनावरांसारख्या त्या ढसारासारख्या झाल्या. मग दोनदा मी सरकारचं ऐकलं, सराय घेतल्या, विचार घेतली. मग जे गाव मराठ्यांसाठी लढत त्या बाबळी खालच्यांचं सगळ्याला ऐकायचं का? नक्की ठीक आहे. परिस्थिती रात्री महिलांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला काय बोलवलंय आता पण आम्हाला काही सहन होत नाही. आम्ही चोर पण करतो सगळ्यांना तुम्ही सलायन पाणी मिळा इथं पण त्याला समाज येतील बोला म्हणून मी ते पाणी आणि सलाइन घेतलं. पण सरकारच्या छाताळावर पुसवत राहिलं त्यांना सोडलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.